केज शहरात श्री संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। तसेच दर्पण दिनानिमित्त व श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त पत्रकार संघ व भगवान बाबा महाराज पुण्यतिथीचे पदाधिकारी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आंबेजोगाईच्या शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासला असल्याने रक्तपेढीत रक्त वेळेवर उपलब्ध होत नसल्याने या रक्तपेढीसाठी इमर्जन्सी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात यावे असे या दोन्ही समितीतर्फे ठरवण्यात आले व के शहरात रक्तदान शिबिर घेण्यात आले। शिबिरात रत्नाकर नेरकर, रणजित गाडगे, पांडुरंग जाधव, धनंजय कुलकर्णी, अशोक सोमणे, महेश तांबडे, सुलेमान काजी, गौतम बचुटे, रामराजे साखरे, शिवराज मुतळे, अशोक काळे, ॲडव्होकेट भागवत ढाकणे, सोमनाथ नेरकर, भाऊसाहेब बनसोडे यांच्यासह अनेकांनी या ठिकाणी रक्तदान केले। या शिबिराचे आयोजन श्री हनुमंत भोसले सर, आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे, धनंजय देशमुख, धनंजय कुलकर्णी, विजया आडकरे, प्रकाश मुंडे, सक्रिय पत्रकार संघाचे अध्यक्ष अभयजी कुलकर्णी, व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष हनुमंत सौदागर, पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित घाडगे, स्वाभिमानी पत्रकार संघाचे चंद्रकांत पाटील व तसेच भगवान बाबा महाराज पुण्यतिथीचे पदाधिकारी विलास सोनवणे, विजय वनवे, अक्षय गीते, विजय अंडील व सुलेमान काजी यांनी या शिबिराचे आयोजन करून उत्कृष्ट अशा शिबिर पार पाडले। शिबिराचं आयोजन हनुमान मंदिर वकीलवाडी या ठिकाणी करण्यात आलं होतं। खरं तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि चळवळ गतिमान होणं सुद्धा खूप गरजेचं आहे। रक्त देणं हे खूप चांगलंही आहे। अशा वेळी पहिल्यांदा रक्त देताना अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की कसं रक्तदान होईल, कसं आपल्याला काही प्रॉब्लेम होईल का, तर असं काहीच नाही। या ठिकाणी माझ्यासोबत सुलेमान आणि आमचं विजय अंडील हे दोघंही आहेत। या दोघांचंही आज पहिलं रक्तदान त्यांनी केलेलं आहे आयुष्यातील आणि सहज केलं त्यांनी, अगदी निर्भयपणे त्यांनी ते रक्तदान केलेलं आहे। सुलेमान, मला सांग की आज पहिल्यांदा रक्तदान तुझं झालेलं आहे, काय वाटलं तुला? म्हणजे काही त्रास वगैरे काही? अजिबात नाही। तसंही रक्तदान करणं हे शरीरातील विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सांगितलं जातं की पुन्हा आपल्याला रक्त पुन्हा प्राप्त होतं, त्याचा काही शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही। विजय, तूही आज केलंस पहिल्यांदा, विजय अंडील यांनाही पहिल्यांदा रक्तदान केलं आहे, तुला काय वाटतं? काही भीती वगैरे काही असं? भीती नाही, काही नाही, काही नाही। तू काय सांगशील पुढच्या मुलांना की रक्तदान का केलं पाहिजे? रक्तदान हे केज व केज परिसरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की आपल्या केज शहरात प्रथमच 91-60-22 कॅरेट हॉलमार्क असलेले दागिने 91-60-22 कॅरेट हॉलमार्क असलेले दागिने आपल्या केज शहरात प्रथमच श्री हनुमान ज्वेलर्स घेऊन येत आहेत। 91-60-22 कॅरेट हॉलमार्क असलेले दागिने, भारत सरकार मान्यताप्राप्त दागिने आपल्या केज शहरात, 91-60-22 कॅरेट हॉलमार्क असलेले दागिने श्री हनुमान ज्वेलर्स, सराफ लाईन बस स्टँड जवळ केज।